सर पालकांना कसं समजायचं की आपल्या मुलांना मार्क कमी पडले म्हणून ते त्यांना कसं समजायचं? प्रत्येक पोरं येणार नाही ना, ते कसं समजायचं? ऍडमिशन कसे वाढणार त्याच्यावर? सर काय चाललं? कुछ नाही भाई, कमा रहे खर्च कर रहे, कुछ नाही भाई कमा रहे खर्च कर रहे, म्हणजे त्यांचा हा डायलॉग. म्हणजे आपण काय करतोय, आपण कमा रहे और खर्च कर रहे. जर आपण खर्चच नाही केला तर आपण कमवणार कसं आहे? सो आपल्याला खर्च करणं खूप जरुरी आहे. जेवढं तुम्ही खर्च कराल तेवढं, आणि मी ट्रेनिंग प्रोग्राम बद्दल मागच्या मीटिंग मध्ये पण सांगितलं होतं, जेव्हा आपल्या कंपनीची हालत खराब होती, ट्रेनिंगचे 50,000 रुपये भरण्यासाठी माझ्याकडे नव्हते, तेव्हा मी 50,000 रुपये भरून आणि एक ट्रेनिंग केली होती आणि मॅडमने तेव्हा माझ्याशी भांडणं केले होते. म्हणजे ते आम्ही मागे सांगितलं होतं. म्हणजे तेव्हा आमची प्रायोरिटी, म्हणजे प्रायोरिटी पण महत्वाची असते. म्हणजे तुमच्याकडे पैसे आहेत किंवा नाही हे महत्वाचं नाही, व्हॉट इज प्रायोरिटी फॉर यू. आता ज्यांनी मला मेसेज केला ना, सर माझं हे आहे काहीतरी आहे, मी ट्रेनिंग प्रोग्रामसाठी येऊ शकत नाही, मी त्यांना मेसेज काय केला की तुमचा प्राधान्यक्रम तुम्ही ठरवा, मला नका सांगा तुमची प्रायोरिटी काय. सो माझी प्रायोरिटी तेव्हा होती की माझ्याकडे पैसा नव्हता तेवढा, पण माझी प्रायोरिटी होती की मला शिकायचं आहे आणि मला पुढे जायचं आहे. सो प्रायोरिटीसाठी तुम्ही पैसा खर्च केलाच पाहिजे. तुमची जी प्रायोरिटी आहे अकॉर्डिंग टू प्रायोरिटी, म्हणजे असं नाही की तुम्ही कुठेही खर्च करायचं, उद्या जाऊन तुम्ही कुठेही खर्च करून या, तसं नका करू. एकदम मोटिवेटेड होऊन लाख रुपये उद्याच खर्च करून टाकतील, तसं नका करू. येस, प्रायोरिटी तुमची सेट करा की मला इथे इथं तुमची सेल्फ डेव्हलपमेंट आहे, ट्रेनिंग्स असतात तिथं खर्च करा. तुम्ही चांगले कपडे घातले पाहिजे, चांगल्या कपड्यावर खर्च करा. तुमचा बिझनेस डेव्हलपमेंट खर्च करा. तुमच्या घरच्यांना तुम्हाला खुश ठेवायचं आहे. बिकॉज आफ्टर ऑल व्हॉट व्हाय डू वी डू ऑल दिस थिंग्स, युअर पीपल अराउंड युअर, जेवढे तुमच्या आजूबाजूला लोक आहे ना, सर्वांना खुश ठेवायचं. ही गोष्ट माझी तुम्ही लक्षात घ्या आणि याचं तुम्ही एक प्रॅक्टिकल करून बघा. कोणीही असेल, तुमची बहीण असेल, तुमची चुलत बहीण असेल, तुमचे काका असतील, सर्वांना आपण खुश ठेवायचा प्रयत्न करायचा. प्रयत्न करायचा बरं का? वी आर नॉट गॉड, वी कॅनॉट कीप इच अँड एव्हरीबडी हॅपी, ते आपण नाही करू शकत. पण आपण प्रयत्न करायचं की सर्वांना आपण काहीतरी करण्याचं, सर्वांसाठी. कारण की तुम्ही जे इन्कम कमवत आहे ना, त्याच्यावर प्रत्येकाचा अधिकार असतो, प्रत्येकाचा. आपल्या दारावर येणाऱ्या भिकाऱ्याचा सुद्धा त्याच्यावर अधिकार असतो. तुमच्या घरच्या लोकांचं पण आहे, बाहेरच्या लोकांचं पण आहे, तुमच्या नातेवाईकांचं पण आहे, प्रत्येकाचं एक 1% काहीतरी असतं. सो यू हॅव टू, वेन यू इन्व्हेस्ट युअर मनी, यू हॅव टू थिंक अबाउट ऑल दिस थिंग्स. ठीक आहे? सो खर्च करा, बिंदास्त खर्च करा, टेन्शन घेऊ नका, पैसा येणार आहे. पैसा जो आहे ना, तो आउटकम आहे आपल्या सगळ्या गोष्टींचा. आपण जे काही बिझनेस करतोय, जे काही आपण काम करतोय, चांगलं काम करतोय, त्याचा बाय प्रोडक्ट आहे पैसा. तो आपण आपोआप येत राहणार आहे तुमच्या. आणि टोपल्यामध्ये जर खालीच नाही झालं, रिकामं टोपलं नाही झालं, भरणार कुठे नाही तुम्ही? मग तुम्ही म्हणसाल की भरलेलं टोपलं, मग कशाला कमवायचं, असं होतं ते नंतर. सो टोपलं, अजून 2-4 टोपले वाढवा आता उद्यापासून. ठीक आहे? ओके. सो बिलीफ्स सर्वांनी लिहिले तर प्रत्येकाने विचार करा की त्या बिलीफला तुम्ही कसं काउंटरॅक्ट कराल. या एवढ्या माझ्या बोलण्यातून मला असं वाटतं सर्वांना उत्तर मिळालं असेल. तरीही कोणाला मिळालं असेल तर ऍट द एंड ऑफ द डे शेवटपर्यंत तुम्हाला याचं उत्तर. मराठी खरंच दीन होत चालली आहे का? कारण आपण इंग्लिश खूप मागे लागतो, पण असं काही नाहीये. आपण मराठी मधनं जरी आपण आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीने शिकवलं तर मुलं तेवढ्याच चांगल्या ह्याने आपल्याला रिस्पॉन्सही देतात. तर सरांनी जे आज सेशन घेतलं, फर्स्ट सेशन, त्याआधी मी माझा परिचय करून देते. माझं नाव संगीता रत्नाकर जोशी. माझं सेंटर आहे बीड बायपास सारासिद्धी इथे. आणि मला सांगायला छान वाटते की 2 वर्षात, म्हणजे या कोरोना काळाच्या आधी माझं सेंटर सुरू झालं आणि त्या काळामध्ये पण चालू होतं. म्हणजे मी छान सगळे अरेंजमेंट करून सेंटर सुरू केलं आणि नेमकं कोरोना आल्यामुळे थोडंसं पुन्हा मी बॅक, म्हणजे मागे गेले. पण काही हरकत नाही, आता पुन्हा छान रुटीन सुरू झालेलं आहे आणि सर नेहमीच मार्गदर्शनही छान करतात. परंतु आता आपल्याला परत जोमाने चांगलं कामाला लागायचं आहे. आणि सरांनी जसं सांगितलं की आपल्या अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टींमुळे आपण थोडंसं असं मागे जातो किंवा आपल्याला असं वाटतं की हे मी करू शकेल की नाही, तर तसं मी माझं तेव्हा उठून सांगणार होते की मला सारखं असं वाटतं सर की आपण हे करावं का. ते बीएड कॉलेजला गेल्या 15 वर्षापासून शिकवते, पण प्रायव्हेट कॉलेज आहे, सगळ्यांना माहिती आहे प्रायव्हेटमध्ये काय अवस्था आहे. आणि हे सेंटर सुरू केल्यानंतर मला त्याचा खूप फायदा झाला. आणि ऑलरेडी आपण आपल्यामध्ये ज्या गोष्टी आहेत, म्हणजे टीचिंग हे माझं फील्डच आहे, टीचिंग करायला मला आवडतं आणि मी त्या दृष्टीने हे सेंटर सुरू केलं, त्याचा फायदाही मला झाला आणि कुठंतरी कॉन्फिडंट आलाय की मी हे करू शकते.
म्हणजे तिथे जाऊन मी एखाद्या संस्थेत शिकवणं आणि प्रत्यक्ष ही माझी एक संस्थाच आहे ना, मी जिथे शिकवतीये किंवा तो माझा क्लास आहे आणि तिथं मी प्रिन्सिपल आहे, तो एक मला आनंद आहे. आणि सरांनी खूप मोटिवेट केलं आपल्याला जे पहिलं सेशन झालं त्याच्यामध्ये, त्यामुळे मी आता इथून पुढे ठरवलंय की जरी मी तिथे टीचिंग करत असले तरी मी माझ्या सेंटरकडे जास्त लक्ष देणार. आणि जे आपण कन्फ्यूज असतो हे करावं का ते करावं, तर असं काही नाही आहे. तुम्ही अबॅकस सेंटरला जर जास्त लक्ष दिलं तर मला तरी असं वाटतं की जॉबपेक्षा इथं आपल्याला खूप समाधान आहे. आणि सर निश्चितच त्याप्रमाणे मी प्रयत्न करेन. थँक्यू. आलेलो आहे सकाळच्या सेशनमध्ये. मी एक हे शिकलो तर आपल्याला काहीतरी टार्गेट आपलं ठरवलं पाहिजे. आपण म्हणजे आपण काय करायचं पुढचं विचार आहे ते मी सेशनमधून असं ठरवलं की यावर्षी मी जी माझी जी मास्टर फ्रँचायझी म्हणून जी आहे कन्नड आणि मुलतावाद दोन ठिकाणी, तर या काही वेळापूर्वी मला यावर्षी कमीत कमी 10 माझ्या फ्रँचायझी जे आहे माझ्या एरियामध्ये मला ओपन करणे आहे. त्यासाठी सरांनी काही अपॉइंटमेंट केलं कोणीतरी एक माणूस जो आहे तो माझी हेल्प करणार आहे. तर आम्ही त्याच्याबद्दल डिस्कस पण केलेलं आहे याच्या अगोदर कार्यक्रमाच्या अगोदर. तर आम्ही तिथं स्वतः माझ्या मुलीला जी लहान आहे ती सायला म्हणजे दुसरीला सध्या ती, पण ती आता फर्स्ट लेवलला ती सध्या आहे, ती सध्या करते ती. तर तिला कोणी त्याचा डेमो वगैरे बघून इम्प्रेस होतात तर मी तिला सोबत घेणार आहे. मॅडम आम्ही सोबत आणि तुमचं जो माणूस राहील कंपनीचं ते सोबत आम्ही तिथं जाऊन फील्डवर कोर्सची माहिती वगैरे देणार आहोत. आणि आता सध्या बसले बसले आम्ही आता वडेगावचे जे आहे सेंटरचे हा आता ते मला बोलत होते का कुलतावादा त्यांच्या सिस्टर काही आहेत मध्ये त्या इंटरेस्टेड आहे का ते करू शकतात. म्हणजे असं एकत्र आपण जेव्हा येतो तेव्हा आलं ना तर एकमेकाला अपॉर्च्युनिटी तयार होऊन जाते. म्हणजे आपल्या स्वतःमध्येच आपण आपला बिझनेस वाढवू शकतो एकमेकाला. म्हणजे मी जर कन्नड आणि कुलतावादची मास्टर फ्रँचायझी घेतलेली आहे तर तुम्ही तुमचे कोणी असतील जे तुम्हाला बिझनेस स्वतः चांगला वाटलेला पटलेला आहे हा चांगला एक आहे याच्यातून इन्कम चांगली होऊ शकते तर आपल्या जवळच्या लोकांना का आपण त्याच्यात इन्व्हॉल्व करून घ्यायला नाही पाहिजे किंवा शिकवलं का बरं नाही पाहिजे आपण आपल्या नवळच्या जवळच्या लोकांना का तुम्ही तिकडं जा तिथे ॲडमिशन घ्या किंवा सेंटर सुरू करा. तर मी सर्वांना एकच हे करतो का एकमेकाला आपण हेल्प करा आणि जोडा आणि वाढा म्हणजे जोडो और आगे बढो. तुम्हाला मी सोमपेठ परभणी जिल्ह्यातून आलो उद्योग सुरू असेल. माझ्याकडं सरांकडं ज्या पहिल्या सेक्शन सांगितलं सरांनी त्याच्यामधून मला एक असं लक्षात आलं की मी हसुरे सरांचं एक नाही चाऊस सरांचं एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये एक चाऊस सरांचं एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये एक ती स्लोगन आठवलं की आपण समजा उदाहरणार्थ मी समजून सांगतो ते मला सांगता येत नाही प्रॉब्लेम. आपण समजा एखाद्या चिंचेचं झाडाखाली जर असतात आणि आपल्याला चिंच खायची असं आणि खाली एकच दगड जर असं आणि आपण काय करतो की आपण स्वतःची अवकात बघतो की माझा निशाणा माझा नेम कुठपर्यंत जाईल गळफाट्याला की उंच ठरवून घेतो आपण स्वतः. हां मग मी गळफाट्याला दगड मारतो कारण तुम्हाला चिंच मिळणार आहे आणि पलकडचं समजा गटार असं नाली असं नदी असं तर तो दगड पुन्हा आपल्याला मिळणार नाही. मग आपण काय करतो की स्वतःला ठरवतो की नाही मला खालच्या फाटलाच मला दगड मारायचा आहे म्हणजे जेणेकरून मला ती चिंच मिळेल. पण जर तो चिंचला आकडा जो आपण असं किंवा आंबा असं कोणते फळ असं ते जर आपल्याला मिळालं तर आपण मोठं काम केलं असं नाही किंवा आपण भाग्यवान आहोत असं बी नाही किंवा सक्सेस झालो असं बी नाही. तुम्ही निशाणा असं ठरायचं की सरांनी तंतोतंत निशाणा मोठा धरा उंच फाट्यावर म्हणजे ज्याने काय होईल तुमच्या नजरेमध्ये ना हक्क झाड आलं पाहिजे आणि जाताना तो दोन चार आकडे पाडला पाहिजे आणि येताना पण दोन तीन आकडे पाट खाल्ला पाहिजे म्हणजे असा निशाणा धरायचा. सरांनी सांगितल्यासारखं म्हणजे एकावर फोकस नाही करायचं कमी म्हणजे आपली जी भूक आहे ना खूप मोठी म्हणजे मी तर स्वतःला म्हणतो की मी अभ्यास मधला सर बाकासूर आहे मला विद्यार्थी बकळ लागतात बकासूर तर मी अभ्यास मधला मला करमत नाही वर असं रात्री असं असतो होतो होतं सोडव कसं तरी काय चुकलं असं आज आज का म्हणजे अभ्यासन झालं नाही स्वतःला मी म्हणजे ते महाभारतातला असं बाकासूर अन्न खाणारा मी विद्यार्थी जवळ करणारा बाकासूर आहे आणि तो स्वतःला मी सरवतो कारण बाकासूर म्हणजे फक्त आपण तो मोठा पोटाचा बघितला आपली मोठी भूक आहे ना ती मोठी भूक महत्वाची आणि सरांच्या आजच्या ह्या सांगण्यातून थोडा मार्ग सापडला मला की आपण टार्गेट न छोटस नाही पकडायचं मोठस. असं मला माहित नव्हतं की मास्टर अभ्यासची आपल्याकडे अजून फ्रेंड्स असतील ते पण मी आता लवकर साबित करतो परभणी जिल्ह्यामध्ये मीच घेणार. मराठी मध्ये लिहा हिंदी मध्ये लिहा तुम्हाला जी भाषा तुम्हाला चांगली वाटत असेल त्याच्यामध्ये लिहा जे प्रश्न आहेत त्यांचे उत्तर. त्याच्यानंतर सगळ्यात अगोदर मला हे सांगा की म्हणजे मी तुम्हाला ऑन बिझनेस आणि इन बिझनेस मधला फरक सांगते. तर मग तुम्ही स्वतः डिसाईड करायचंय की तुम्ही बिझनेस वरती काम करताय का बिझनेसच्या मध्ये काम करताय. तर हे आणि याच्या नंतर आजच्या नंतर जेव्हा तुम्ही घरी जाल
त्याच्यानंतर तुम्हाला कुठं काम करायचंय, बिझनेस मध्ये काम करायचंय का बिझनेसच्या वर काम करायचंय हे तुम्हाला डिसाईड करायचंय. मी दोन्हींमध्ये फरक सांगते तुम्हाला. बघा, बिझनेस वर काम करणं काय असतं की बाकीच्यांकडून सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे तशा करून घेणं, त्याला म्हणतात ऑन बिझनेस काम करणं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण करू नाही शकत, प्रत्येकाचे लिमिटेशन्स असतात. आता नंदा मॅडम आहे, नंदा मॅडम शिकवतायत, त्यांनी जसं सांगितलं 80 स्टुडंट्स त्यांचे ऑफलाईन आहेत, 30+ स्टुडंट्स त्यांचे ऑनलाईन आहेत. मग याच्यापेक्षा जास्त कॅपॅसिटी एका व्यक्तीची आहे का? किती जरी हँडल केलं, पूर्ण आठवडा जरी घेतला तरी पण आहे का मॅडम? नाही. आता काय करताय तुम्ही? आता मॅडमनी एक टीचर हायर केलं, टीचर हायर करून त्यांना ट्रेनिंग दिली आहे, आणि त्याच्यानंतर मॅडम आता हळूहळू त्यांच्याकडनं थोडं 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 करून घेत आहे. तर याचा याला काय म्हणतात माहितीये का? आता हे अशा टाईपमध्ये तुम्ही टीम डेव्हलप करून, डेफिनेटली त्याच्यामध्ये काही ना काही कमी जास्त होईल, त्याच्याबद्दल पण आपण बोलू नंतर. तर मग तुम्हाला टीम डेव्हलप करावी लागेल आणि त्यांच्याकडून काम करून घ्यावं लागेल जसं तुम्हाला पाहिजे तसं. जसं तुम्हाला वाटतं ना की मी जसं शिकवते तसं कोणी शिकवू शकत नाही किंवा तसा रिझल्ट येत नाही, मग पॅरेंट्स म्हणतील की मॅडम तुम्ही शिकवत नाही आहे, मग कसं? मी तुम्हाला सांगते की मग त्यांना किंवा मी जशी ट्रेनिंग देते ना, डेफिनेटली त्याच्यापेक्षा जास्त चांगली ट्रेनिंग सलमा मॅडम देतात. बरोबर आहे का? मग असं असं केव्हा होऊ शकतं? जेव्हा मी त्यांच्यावर विश्वास टाकेल आणि मी त्यांना सांगेल की मॅडम मला असंच पाहिजे, तेव्हा ते करतात. मला त्याच्यामध्ये डोकं लावायची गरज नाही आहे. तुम्ही म्हणाल की सलमा मॅडम तुमच्याकडे 6 वर्षापासून आहे, तुम्ही पण असे लोक हे करा, जमवा, त्यांना तशी ट्रेनिंग द्या. आणि सलमा मॅडमला एका दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी नाही केलेल्या, हळूहळू झालेलं आहे. किंवा जसं गणेश सर तुमच्या सगळ्यांशी बोलतात तसं आम्ही बोलतो का? तसं आम्हाला वेळ आहे का तुमच्याशी बोलायला? आम्ही नेहमी तुमचा फोन उचलतो का? मे बी एकदा फोन उचलून आणि 5 मिनिट बोलून आम्ही ठेवून देत असू. गणेश सर जसं हँडल करतात तसं आम्ही करतो का? नाही करत. गणेश सर आमच्यापेक्षा चांगलं करतात, कारण की ते तिथं बसलेले असतात, ते आरामशीर तुमच्याशी बोलतात, तुमच्या सगळ्या क्वेरीज हँडल करू शकतात. सो आम्ही काय करतोय की आम्ही पुढच्या प्लॅनिंग्स करतोय की आता तुमचं इथपर्यंत आलंय ना, तुम्हाला आणखी पुढे नेण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल. आम्ही त्या गोष्टींसाठी आम्ही यांना हे आहेत म्हणजे समजा. तर या टाईपमध्ये तुम्हाला सुद्धा तुमचे ट्रेनर्स डेव्हलप करायचे आणि त्याला म्हणतात ऑन बिझनेस काम करणं. आणि इन बिझनेस जे सध्या तुम्ही शिकवताय आणि सध्या तुम्ही जे करताय ते तुम्ही इन बिझनेस करताय. तर तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुम्ही ऑन बिझनेस काम करायचं आहे तुम्हाला की इन बिझनेस काम करायचं आहे. तर मला असं वाटतं महेश दळवे सर ऑन बिझनेस करतायत सध्या. बरोबर आहे ना सर? तर त्या टाईपमध्ये बघा. आता आपण पुढचे जे क्वेश्चन्स आहेत ना ते घेऊ. फर्स्ट पेजवरती जे क्वेश्चन्स आहेत, व्हॉट डू यू थिंक, लेट्स थिंक अँड राईट. तुम्हाला ज्या भाषेमध्ये येतं त्या भाषेमध्ये लिहा, जसं येतं तसं लिहा. येस देन राईट येस, इफ नो देन राईट नो, आणि काय काय करायला पाहिजे मग तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त ते पण लिहा. म्हणजे जेव्हा तुम्ही अजून 8 दिवसांनी 10 दिवसांनी वर्षभरांनी ही शीट काढाल तेव्हा तुमच्या लक्षात आलं पाहिजे की मला काय काय करायचं होतं आणि मी तिथे बसून काय काय ठरवलं होतं आणि मी ते करतोय का. जेवढे जास्त अभ्यास सेंटर उघडतील ना तेवढा आपल्यासाठी फायदा आहे, तेवढा आपला अवेअरनेस वाढतो, अभ्यासाचं अवेअरनेस वाढतो. आणि लक्षात घ्या, जी क्वालिटी आपण देतोय ना इन टर्म्स ऑफ मटेरियल, इन टर्म्स ऑफ टीचिंग, इन टर्म्स ऑफ ट्रेनिंग, इन टर्म्स ऑफ व्हॅल्यू, ती कोणीही देत नाही पूर्ण भारतामध्ये. मी डंके की चोट पे मी ही गोष्ट तुम्हाला चॅलेंज करतो की जी क्वालिटी ऑफ सर्व्हिस आपण देतोय, जी क्वालिटी ऑफ मटेरियल आपण देतोय ना, ती कोणीही देत नाही. 15-15, 20-20 वर्षापासून कंपन्या काम करतात या फील्डमध्ये. पण एक साधं पुस्तकाचं पान, त्याच्यामध्ये ते पैसे वाचवतात. कलरच्या ऐवजी ब्लॅक अँड व्हाईट देतात, त्याच्यामध्ये म्हणजे भरपूर गोष्टी पैसा प्रत्येक ठिकाणी वाचवता येतो तुम्हाला. तर पैसा वाचवायला कंपनी आली ना, ती खूप गोष्टीमध्ये पैसा वाचवू शकते. आणि आपण जे क्वालिटी देतोय ती एवढी चांगली आहे की तुम्हाला ते कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये पण आला पाहिजे की एवढं सगळं आपल्याला चांगलं मिळतंय, तर आपण फीस घेताना पण त्या पद्धतीने आपला कॉन्फिडन्स असला पाहिजे. मटेरियल बघून पॅरेंट्सनी असं नाही म्हटलं पाहिजे की हे एवढ्या मटेरियलची तरी काय कॉस्ट असेल, असं नाही म्हटलं पाहिजे. असं आम्ही ट्राय करतो आमच्या एंडनी की मग तुम्ही जेव्हा मटेरियल दाखवाल तुम्ही जी फीस सांगताय ती त्यांना जस्टिफाय झाली पाहिजे. व्हॅल्यू जस्टिफाय झाली पाहिजे. तुमचे आणखी काही बिझनेसेस असतील त्यांच्याबद्दल पण तुम्ही लिहू शकता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज युअर वीकनेसेस? वीकनेस लिहायचं का? आता सरांनी सांगितलं होतं तसं काय?
काय सांगितलं होतं सरांनी आता सकाळी, काय म्हणता तुम्ही? कमतरता नाही, कमतरता नाही. सरांनी आता सकाळी सांगितलं होतं ना तुम्हाला बिलीफ, तर बिलीफ काय करता, काय लिहायचं तुम्हाला त्या बिलीफला, किंवा तुम्ही त्याला कसं ओव्हरकम करणार आहे ते लिहायचं, कि त्याला कमतरता म्हणून लिहायचं ते तुम्ही डिसाईड करा. वीकनेस म्हणजे कसं असतं की आपल्याला इम्प्रूव्ह करता येतं ते, सो ते आपल्याला मान्य तर करावं लागेल की आपल्यामध्ये आहे, ते मान्य केल्यानंतर त्याला आपल्याला इम्प्रूव्ह करता येतं. सो तुमच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं काय वीकनेस आहे ते तुम्ही लिहायचं आहे. जसं काही लोक म्हणतात की आम्हाला इंग्लिशचा थोडा प्रॉब्लेम आहे, मग ते इम्प्रूव्ह करता येतं. वीकनेस जे आहे, एव्हरी वीकनेस कॅन बी ट्रान्सफॉर्म आफ्टर स्किलफुल ट्रेनिंग, आफ्टर गेनिंग सम नॉलेज. म्हणजे असं कोणतंच वीकनेस नाही आहे जे तुम्ही ओव्हरकम नाही करू शकत. You can overcome your weakness. तुम्ही स्वतःला कुठं बघता किंवा काय काय असाल, घर कसं असेल, तुमचं ऑफिस कसं असेल, तुमचा क्लास कसा असेल, घरामध्ये काय काय असेल, किती व्यवस्थित असेल, तुम्हाला तुमचं स्वप्न काय काय आहे, कसं असलं पाहिजे, त्या सगळ्या गोष्टींबद्दल लिहायचं. दोन वर्षानंतर आफ्टर टू इयर्स कुठं बघता तुम्ही? इमॅजिनेशन करा आणि लिहा. हा प्रश्न खूप जबाबदारीचा आहे, जबाबदारी लिहा. सगळ्यांना घेऊन सोबत चालायचं आहे आपल्याला, फॅमिली, बिझनेस. सोसायटी सुद्धा येते त्याच्यामध्ये. सोसायटीचं पण आपल्या इन्कम मधलं काही ना काही देणं असतं. तिथं पण आपण दिल्यानंतर आपल्याला जे सॅटिस्फॅक्शन भेटतं आणि सोसायटीकडून जो रिस्पेक्ट भेटतो तो सुद्धा प्रत्येकाला हवा हवा असं वाटतो. तर अशा सगळ्या गोष्टी माझी मी ट्रेन बुक केलेली आहे, तर त्याच्यामुळे मला 5:40 ट्रेन आहे मला जायचं. तर सरांनी फर्स्ट चान्स दिला, तर आजच्या ट्रेनिंगमधून खूप मी इन्स्पायर झालेलो आहे. ऑलरेडी म्हणजे याच्या पूर्वी सरांच्या सगळ्या मीटिंग मी अटेंड करतोच, पण आजच्या याच्यामधून परत एकदा एक रिफ्रेशमेंट मिळाली आणि बरंच काही गोष्टी आज मला शिकायला, एक रिअलाईज करायला मिळालं की अजून आपण, माझं पोटेन्शियल अजून भरपूर आहे, मी करू शकतो. एक जी लिमिट मी ठरवली होती आता माझी, ती लिमिट वाढलेली आहे. एक टार्गेट आता मी एक नेक्स्ट 2 इयर्समध्ये माझ्याकडे 1000 विद्यार्थी कसे होतील ओव्हरऑल, ह्याच्यावर माझा फोकस असणार आहे. आणि आज बरेच असे मुद्दे आहेत त्याच्यातून मी बरेच काही गोष्टी मला आज शिकायला मिळाल्या. थोडं माझं जरा ट्रेनचं जरा थोडं डोक्यामध्ये असल्यामुळे मला काही सुचत नाही बोलायचं, पण मी आल्यानंतर आता सर काय वेगळं काय घेणार आहे हे थोडं मनामध्ये होतं माझ्या. पण सरांनी, सरांचं एक मी गोष्ट सरांकडून आणि मॅडमकडून, कॉन्फिडन्स सरांचा आणि मॅडमचा एक मला त्याच्यातून मला एक वेगळा कॉन्फिडन्स. आता मॅडमकडे सुद्धा एवढ्या जणांसोबत, मॅडम एक लेडीज असून सुद्धा त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन कधी कधी आपली नजर थोडी खाली पडते, पण मॅडमची एकदम त्यांचा जे कॉन्फिडन्स आहे जबरदस्त. आणि सरांचा पण मी पाहतो त्यांचं दोघांचा ॲटिट्यूड एकदम, म्हणजे त्याच्यातून बऱ्याच काही गोष्टी मला शिकायला मिळतात. आणि द वे म्हणजे मी माझ्या अकॅडमीमध्ये पॅरेंट्स झाल्यानंतर ज्या प्रकारचा मला थोडंफार सरांकडून पण मी इन्स्पायर होतो की हे दोघं कशा प्रकारे हे हँडल करतायत, हे असंच मला हँडल करावं लागतं. काल ॲक्च्युली माझी माझी मीटिंग तिथं प्री प्रायमरी स्कूलची झाली होती, तर माझा स्टाफ पूर्ण गडबडला होता की कसं त्यांना ते फेस करणार पॅरेंट्सला, कारण की पॅरेंट्स कुणी हिंदी बोलतंय, कुणी मराठी, कुणी इंग्लिश. तर त्या ठिकाणी सरांनी जे रिक्रुटमेंट सांगितलं की टीचर फॅकल्टी तुमची कशी पाहिजे, एकदम म्हणजे परफेक्ट पाहिजे. त्यांना पॅरेंट्स काय असतात, खूप स्मार्ट असतात, ते आपली कुठं मिस्टेक काढायचं ते प्रयत्न करतात. तुम्ही किती जरी सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट जरी दिला तर ते काही ना काहीतरी आपली मिस्टेक काढतातच, शुअर. म्हणजे तुम्ही रिझल्ट दिला तरी त्यांना प्रॉब्लेम आहे, नाही दिला तरी प्रॉब्लेम आहे, ते आपल्याला कुठून ना कुठून तरी अडवतात. पण तरी पण आपण त्याच्यामधून ओव्हरकम करून
बेटर काय त्यांना मला शिकायला मिळालंय. डिजिटल मार्केटिंग ही स्ट्रॅटेजी मी यूज करतोय, स्वतः फेसबुक ॲड सरांनी शिकवलेली आहे. माझी सर जसे म्हणले 100 रुपये मिनिमम माझ्या 4-5 वर्षापासून. मी काय करतो माझ्या मग आता आता अशी कंडिशन म्हणजे आता सकाळपासून एकदम परफेक्ट कनेक्ट टू कनेक्ट झालं, कनेक्ट कन्व्हे कन्व्हिन्स्ड. आता कुठेतरी कन्व्हिन्सच्या वे वरती आहे, म्हणजे मी मला कन्व्हिन्स केलं पाहिजे. आय विल डेफिनेटली कन्व्हिन्स टू अदर. हे शक्य आहे, इट इज कम्प्लिटली पॉसिबल, 100% शक्य आहे. फक्त ते माझ्याकडं आतापर्यंत नव्हतं. म्हणजे पैसे भरपूर आहेत, पण सकाळी मी बोललो तसं खर्च करायचा प्रॉब्लेम आहे. स्किल्स म्हणाल तर भरपूर आहेत. प्रॉब्लेम इम्पोर्ट केलं मी थायलंड वरून, सीड मागवलं फार्मर बरोबर, कॉन्ट्रॅक्ट केलं त्यांच्याकडून, ते रेडी करून घेतलं आणि पासून आतापर्यंत आलो. एक विजन घेऊन आलो सकाळी येतानाच. रात्री खूप प्रवास केला. सकाळी खरं सांगायचं म्हणजे आता यू गायज आर माय फॅमिली मेंबर आणि ही गोष्ट इथं सोडावी असं मला वाटतं. सकाळी मी रात्री मला गाडी मिळत नव्हती, मग मी गाडी एक ट्रॅव्हल्स आहे त्यांच्या केबिन मध्ये बसून आलोय. 4 महिन्यांस होतो एकदम थोड्याशा जागे इथं इथं आलो, इथं पोहोचलो. इथं पोहोचल्यानंतर तुमच्याकडून नेहमीच एनर्जी मिळते, तुम्हाला नुसतं बघितलं तरी एनर्जी असते आमच्या अंगामध्ये झालेली. म्हणून आम्ही भेट द्यायला तर नेहमीच येतो. पण आज खरं आम्ही बिझनेसमध्ये, मी सरांना खूप व्यस्त म्हणायची का, मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करते. सर आज जसं तुम्ही बोलले ना, मी हेच वाक्य सरांना बोलले, पण माझा अकाउंट बॅलन्स किती असतो का, मी रात्री थकते तर इतकी थकून झोपलेली असते का, मला शुद्ध नसते. म्हणजे मी एवढं वर्किंग करते घर सांभाळून, माझे कम्प्युटर क्लासेस आहे, परत ॲबकस क्लासेस, पण आज मला माझा मूर्खपणा इथं आल्यावर कळणार. वर्क करत नाही तर मी हार्ड वर्क करते. आणि मॅडमला मी जेवतानाच बोलली का, मी मॅडम आता बस एक वर्षानंतर तुम्हाला आमचा अजून जरासा वेगळा रिझल्ट मिळेल आणि तो खूप सुंदर असणार आहे का, जो म्हणजे तुम्हाला सुद्धा आमच्याबद्दल, तुम्ही आता पण आम्हाला इतका रिस्पेक्ट देतात, इतकं प्राऊड फील करतात तुम्ही आम्हाला केव्हाही भेटले तरी, तर तो अजून जास्त मोठा अनुभव खूप सुंदर असणार आहे. आणि खरंच खूप छान झाली सर मीटिंग. आज मीटिंग तर मीटिंग झाली, एन्जॉय पण इतकं छान झालं. मी सरांना किती दिवसापासून ते सर तुमचा मुलगा नोकरीला लागला मला पार केले. म्हणजे मी सगळं विचार करते की आपण असं करायचंय तसं करायचंय, पण ज्या गोष्टीला मोटिवेट करायचंय की आपल्याला हसं असं करायचंय, तर लाईफ मध्ये काय हवं असतं आपल्याला, काय हवं असतं आपल्याला, कोच मेन म्हणजे आपल्याला पुशअप. की हा आपण सगळं विचार करतो की मला घर बनवायचंय, हे बनवायचंय, ते बनवायचंय, पण त्याला व्यवस्थित सेटअप की नाही. आधी आपल्याला सकाळी असं वाटलं होतं की नेमकं सर काय सांगणार आणि 5 पट बिझनेस कसा वाढणार, म्हणजे काहीतरी हे असं जादू वगैरे असं असं वाटलं. आणि पण माझं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला, काय असतं, प्रत्येकाचं एक काहीतरी आयडल मॅन असतो. मी ज्यावेळेस सुरुवातीला मी बँकेत काम करत होतो, माझे CEO साहेब आजही मी कधी कधी माझ्या टिप्पीला ते त्यांचं ठेवतो कारण आयडल आहेत. त्यांच्यामध्ये आणि सरामध्ये जरासं साम्य, ते म्हणजे त्यांची फक्त चेहऱ्याची ठेवण वेगळी, बाकी विचार, त्यांचं वर्तणूक आणि प्रत्येकाला मायानं जवळ घेण्याचं हे सरांचं. मी ना ज्यावेळेस माझं ॲडमिशन होत नाही, एक दिवस झालंच नाही, एक दोन दिवस मी ज्यावेळेस डिप्रेशनला जातो ना मॅडम, मी सरांचं, मी सरांना बोललो सुद्धा, स्पीच असतं ना त्यांचा, एखादा व्हिडिओ बघतो मी यूट्यूबवरचा असं किंवा त्यांनी कुठले रेकॉर्डिंग पाठवले असेल त्यांचं बघतो, ते मला परत मोटिवेशन देतं. आणि आज दिवसभर तर मी जसं म्हणतात ना ते खोलीचे अर्ज होतो तसं झालं, कारण आज खूप काही आयडिया येऊन गेले की आज काय करायची तुमकडे प्लॅनिंग. ह्या प्लॅनिंगनुसार आपण असं करू शकतो की जे मी मॅप बनवला ते बनवण्यासाठी मला आजचं जे काही आजचं जे सरांनी कार्यक्रम ठेवला तो नक्की 100% होईल. आणि माझं मला सरांचं खूप असं अभिमान वाटतो, कारण सरांनी एवढं साम्राज्य उभं केलं त्यांनी, मग मी का करू शकत नाही. कॅबिनमध्ये बसून आला तर माझी एक अशी इच्छा आहे की पुढच्या ज्यावेळेस आपण येताना स्वतःची गाडी घेऊन येऊ. क्या बात. सबसे पहले तो मैं वो मैम को ये शेयर देना चाहूंगी कि मैंने जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है. चाहूंगी कि सबसे पहले हमने एक सेशन साथ में किया था, आरती मैम ने और मैंने, E3 में किया था. तो पॉजिटिव कैसे बनाए, तो वहाँ पे हमने बहुत सारी पॉजिटिविटी सीखी थी और वही पॉजिटिविटी का असर लेके बाहर निकले और अदर सेशंस भी ज्वाइन किए और उसमें बहुत कुछ सीखा. और मैम के साथ ज्वाइन होकर तो मतलब अपनी पर्सनैलिटी को एक ऊँचा कर रहे हैं अपनी,
और जैसे कि हम लोग पहले से मतलब ये मेरा ख्वाब है कि मैं इसको बहुत ज़्यादा बड़ा करूं, और उसमें सामने ये बात आई है कि जो फ्रेंचाइजी इंक्रीजमेंट जो करना है 10,000 में सर ने जो दिया है